यानंतर बातमी आहे क्रिकेटची. भारतीय संघानं अत्यंत रोमांचक झालेल्या उपांत्य सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला 2 गड्यांनी नमवलंय. यासह भारतानं सलग 5व्यांदा 19 वर्षाखालील ICC विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. गुरुवारी रंगणाऱ्या ऑस्ट्रेलिया पाकिस्तान सामन्यातील विजेत्याविरुद्ध भारत रविवारी जेतेपदासाठी भिडेल. त्यामुळं आता फायनलमध्ये नेमकं काय होणार आणि भारतानं या कपवर आपलं नाव कोरावं अशीच अपेक्षा आता क्रिकेट प्रेमी व्यक्त करताना दिसतायत. तर भारतीय संघानं अत्यंत रोमांचक झालेल्या उपांत्य सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला 2 गड्यांनी नमवलंय आणि असं भारतानं सलग 5व्यांदा 19 वर्षाखालील ICC विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. दरम्यान कोणकोणत्या कर्णधारानं U19 विश्वचषक उंचावलेला आहे ते आपण बघू शकतोय. भारतीय संघानं 2000 मध्ये पहिल्यांदा U19 विश्वचषक उंचावला होता. त्यावेळी युवा भारतीय संघ या ठिकाणी होता. तर 2008 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतानं U19 विश्वचषकावर नाव कोरलेलं होतं. कोणकोणत्या वर्षी U19 मध्ये विश्वचषकावर भारतानं नाव कोरले ते आपण बघू शकतोय. 2012 मध्ये उन्मुक्त चंदच्या नेतृत्वात भारतानं तिसऱ्यांदा विश्वचषक U19 विश्वचषक जिंकलेलं होतं. 2018 मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारतानं चौथ्यांदा चषकावर आपलं नाव कोरलेलं आहे. U19 वर्ल्ड कपवर भारतानं आपलं नाव कोरलं. तर 2022 मध्ये यश धूलच्या नेतृत्वात भारतीय संघ 5व्यांदा जगजेता झाला. त्यामुळे यावर्षी सुद्धा U19 मध्ये भारताला वर्ल्ड कप मिळेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते. तर कोणकोणत्या कर्णधारांना U19 विश्वचषक उंचावलेला आहे त्यांची लिस्ट आपण या ठिकाणी बघत आहोत आणि यावेळेला सुद्धा ती संधी आहे. त्यामुळं आता हा कप भारतानं खेचून आणावा अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमी व्यक्त करताना दिसतायत आणि सगळ्यांचं लक्ष आहे ते फायनलकडे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.